आरक्षणाचा विषय घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत आंदोलन उभारणार आहेत. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जाणार असल्याचे मत काशीनाथ शेवते यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ राज्यासाठी मोठे आंदोलन उभं करणार असल्याचे देखील शेवते याप्रसंगी म्हणाले. आता आढावा बैठकीवरती की येणाऱ्या काळामध्ये आपली या विदर्भ विभागामध्ये कशा पद्धतीनं पक्षाची बांधणी करायची आणि बांधणी करून येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचं, त्याचबरोबर पक्षवाढीसाठी आपल्याला नेमकं कोणतं मुद्दं घेतलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीचा अभ्यास करून सामोरं गेलं पाहिजे त्या विषयावरती चर्चा झाली. तसेच आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक म्हणजे माझे रविशंकर साहेब यांनी येणाऱ्या काळामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जे OBCचं आरक्षण आपलं गेलेलं आहे त्या OBCच्या आरक्षणाच्या विरोधात संसदेवरती मोर्चा काढण्याचं घोषित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून OBCचा मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने झालं पाहिजे किंवा ते OBC सर्वसामान्य माणसापर्यंत आपला हा विषय गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहून आपला OBCच्या आरक्षणासंदर्भातला एक रेटा दिल्ली या ठिकाणी निर्माण करून तो जे आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी एक OBCचा अतिशय मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित करून एक दिवस धरणे आंदोलन आणि संसदेवरती मोर्चा काढण्याचा याविषयी या ठिकाणी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढ्या आम्हाला जास्तीत जास्त जागा प्रत्येक ठिकाणी कशा उभा करता येतील त्या दृष्टिकोनातून आमचा विचार चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही आपल्या समविचारी असतील लोक असतील किंवा आपले जास्तीत जास्त पक्षामध्ये नवीन लोक कसे आपल्याकडे येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार देऊन येणाऱ्या निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोरं कसं जाता येईल त्या दृष्टिकोनातून इथला आता प्रामुख्यानं विदर्भाचा जर विचार केला तर एक इथल्या लोकांची प्रामुख्यानं सेपरेट विदर्भाची एक मागणी आहे. तर त्या मागणीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठीमागच्या काळात ज्या ज्यावेळी या ठिकाणची मोठी मोठी आंदोलनं वगैरे झाली त्या काळातसुद्धा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे आणि वेगळा विदर्भ राज्य निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा एक आमचा अजेंडा असेल. त्याचबरोबर जे शेतकरी आहेत शेतकरी वर्गासाठी ह्या जो महागाईचा अगडुंब उसळलेला आहे, रासायनिक खतांचा पण जर विचार केला तर रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्या दृष्टिकोनातून तो एक शेतकऱ्यांचा विषय एक आम्ही अजेंडा पुढे घेऊन जाणार आहे. त्याचबरोबर सर्वच ठिकाणी खाजगीकरण होत चालले आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्व सुशिक्षित जो वर्ग आहे तो बेरोजगार होत चालला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरती सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष आवाज उठवून भविष्यामध्ये काम करणार. मी एक योग्य नेतृत्वाच्या शोधात होतो जे OBCच्या प्रश्नी रिझर्वेशन असेल किंवा SC ST मायनॉरिटीचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असेल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहोत आणि जर बाबासाहेबांनी 340वं कलम जर पहिले दिलं तर OBC हा जर 52% आहे किंबहुना तो 60%च्या घरामध्ये आहे तर त्याचं नेतृत्व करणारा हा OBCच असला पाहिजे ही माझी एक थोडीशी प्रायोरिटी होती. आणि महादेव जानकर साहेबांच्या रूपानेत OBC SC ST मायनॉरिटीला जर एक चांगला पर्याय या येत्या काळामध्ये जर उभा राहतो आहे तर मला असं वाटतं की मी एक योग्य चॉईस केलेली आहे. तुम्ही जबाबदारी आहे अशा वेळेस भाजप किंवा महायुतीकडनं तुम्हाला जर युतीचा ऑफर आला अशावेळेस त्यांच्याशी तुम्ही युती करणार का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात? बघा, BJP काँग्रेस किंवा जेही मोठे पक्ष आहेत, मग इथली जे काही वर्तमान महाराष्ट्राचं सरकार आहे जे आता थोडंसं डायलिसिसवर आहे, काय होईल काही सांगता येत नाही, किंवा केंद्रातलं सरकार आहे, या सरकारांनी OBCच्या रिझर्वेशनला मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं असेल किंवा मग शिक्षणामधलं असेल किंवा नोकऱ्यांमधलं असेल या प्राधान्य कधीच दिलं नाही. जे काही कॉन्स्टिट्युशनल SC ST रिझर्वेशन आहेत मायनॉरिटीचं आहे त्यालाही ते आता तर संविधानाच्या रूपाने त्याला डावलता येत नाही म्हणून ते कसं तरी चालवून राहिले आहेत. परंतु मुळातच BJP काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेनेला कुठल्याही प्रकारच्या रिझर्वेशनचा त्यांना फारसा काही समर्थनार्थ आहे असं जाणवत नाही. अशा ह्याच्यामध्ये स्वतःची फाईट स्वतःलाच करावं लागेल
या निर्णयावर आम्ही आलो आहे. आणि आता असा कोणीही दावा करू शकत नाही की आम्ही केंद्रात आहोत आणि राज्यात आहोत, तर येता काळ आमचाच असेल. येणारा काळ हा सर्वसामान्यच लोकांचा असेल आणि म्हणून बाबासाहेबांनी वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हे जे तंत्र दिलं होतं किंवा हा जो एक मंत्र दिला आहे त्याची मला असं वाटतं की कुठेतरी आता बहुजन समाजातल्या लोकांना जाणीव होऊन राहिलेली आहे. जिथे ओबीसींना एससी एसटी मायनॉरिटीजला कॉन्स्टिट्युशनल प्रिव्हिलेजेस मिळतील आणि जो प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल मला असं वाटतं की बा तिथे जायला काही हरकत नाही. तुम्ही जर केंद्रातलं सरकार बघाल आणि राज्यातलं सरकार बघाल तर त्यांना आपण हे प्रश्न करायला पाहिजे की बा काल तुम्ही कुठे होते, कशासाठी एवढा खटाडोप करून राहिलेत. आपण आम्हाला प्रश्न विचारलात, मी तुमच्या प्रश्नाचं स्वागत करत आहे, परंतु माणसांनी पर्याय सदैव तयार ठेवले. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.